गाइज, वेलकम बैक टू माय चैनल मराठी क्वीन। तर आज मी खूप दिवसांनी ब्लॉग शूट करत आहे आणि डेली तर काही ब्लॉग शूट करत नाही मी, आणि लॉकडाऊन आहे आणि लॉकडाऊन मध्ये काहीच ब्लॉग शूट करण्यासारखं एक सुद्धा कंटेंट नाहीये। दररोज उठायचं हे सगळंच चाललंय, म्हणून मी काही ब्लॉग शूट केले नाही। आणि आता आज आहे 5/5, म्हणजेच 5 तारीख आहे मेची। तर 5 मे म्हणजेच माझ्या मम्मी आणि पप्पाची आज ॲनिव्हर्सरी आहे। तर मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द हॅप्पी ॲनिव्हर्सरी मम्मी पप्पा। तर म्हणून मी आज हा व्लॉग शूट करते। आणि आता झालेत रात्रीचे 7:30, म्हणजे 7:30 5-10 कमी आहेत म्हणून 7:30 झालेत। तर आज असं स्पेशल दिवसभर तर काहीच केले नाही, सकाळी फक्त खीर केले होते मी गोड म्हणून खायला। आणि आता करणार आहे पावभाजी। तर पावभाजीची रेसिपी दाखवेन, आणि पावभाजीचं जे जे लागतं ते मटेरियल काहीच भेटलं नाही, जितक्या मटेरियल आहे तितक्या सजात मी पावभाजी करणार आहे, पण अगदी यम्मी यम्मी करणार आहे। तर नक्की नक्की माझा पूर्ण व्लॉग बघा। आणि आता केक आणायला गेलाय ऋषी, पण माहिती नाही केक भेटेल का नाही, पण बहुतेक भेटेल कारण त्याच्या मित्राचंच आहे ते दुकान, तर भेटून जाईल। आणि आज असंच रॅन्डम सरप्राईज द्यायचं आहे पप्पांना, तर पप्पांना काहीच आयडिया नाही की आम्ही करणार आहोत बर्थडे सेलिब्रेट। तसं तर माझ्या पप्पाला बर्थडे सेलिब्रेशन नाही आवडत, त्यांना नको वाटतंय सेलिब्रेशन, तर ठीक आहे तरी करूया, काय चाललंय। तर मग ते तुम्हाला शिट्टी पण वाजत असेल, ते तिकडं मी ठेवलेत बटाटा शिजायला। तर हा दुखला, तर ठीक आहे चला। आणि कसं चाललंय तुमचं लॉकडाऊन नक्की सांगा। आणि खूप जणांना प्रश्न पडला असेल की मी व्लॉग का शूट करत नाहीये, तर काय व्लॉग शूट करायला काहीतरी टॉपिक लागतं आणि टॉपिक माझ्याकडे नाहीये, त्यामुळे मी व्लॉग शूट करत नाही। तर ठीक आहे चला सेलिब्रेशन करू। आणि मी सध्या तयारी घेऊन बसले, पप्पा येतील, पप्पा गेलेत गावाकड म्हणजे शेताला, तर ते आल्यानंतर करू, बहुतेक आले वाटतं। तर चला भेटू, थोड्या वेळाने भेटेन मी, रेसिपी येते करताना दाखवेन तुम्हाला की मी कशी करणार आहे रेसिपी। तर ठीक आहे चला बाय टाटा। आणि हा मेन गोष्ट म्हटलं तर माझ्या जे आई आहेत म्हणजेच माझ्या सासूबाई, तर त्यांचा आज बर्थडे आहे। तर मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे आई, प्लीज प्लीज मिस यू, खूप आठवण येईल तुमची, प्लीज या। तर माझ्या ज्या आई आहेत ते खूप स्वीट आहेत, आणि त्यांचा खरंच आज बर्थडे आहे, मी खूप मिस करायले त्यांना। तिकडं कराडला पण खूप छान सेलिब्रेशन चालू असेल, तर ठीक आहे जाऊ द्या, पुढच्या वर्षी नक्की असेन मी आईच्या बर्थडेला। तर ठीक आहे चला मी करते हा, म्हणजे हा नाही हे पर काय बोलायली मी, ठीक आहे जर भेटू थोडा आणि टाटा बाय बाय। हे गाईज, तर पप्पा पण आलेत आणि केक पण भेटलाय। तर चला, आणि माझी थोडीशी तयारी झाली आहे म्हणजेच भाजीची, पावभाजीच्या भाजीची, तर ते दाखवते आणि आम्ही सगळं सरप्राईज मोडून आहे बस इतकंच। तर चला मी दाखवते कुठपर्यंत झाले, आणि केक भेटला खूप भारी वाटते आता। आणि इकडे आहे हे आलाचा तुकडा, लसूण, परत टोमॅटो, कोथिंबीर आणि कांदे ह्याच्यात आहे। तर इकडे झाले आहेत बटाटे, परत शिमला मिरची आणि हे आहे पत्तागोबी। तर ह्याचं ह्याला आता मॅश करायचं असं, तर हे ठेवून घेते। पडते अरे तिला आई वो म्हणावं लागते इधर ती कोण करत नसते नसते
फोटो नहीं वीडियो चाहिए फोटो पण काढा रे वीडियो चाल पप्पा एक काढती राहू दे राहू दे लाव रे अरे ते फुट फुट करते कभी होत नाही गप्पा अरे हैप्पी बर्थडे हैप्पी एनिवर्सरी टू यू हैप्पी एनिवर्सरी टू यू हाँ तो कट करा फैन लावता बेमा हे ने तीन मुली थाम रे कट करा आता अजून करा हैप्पी एनिवर्सरी टू यू हाँ बस झालं खाऊ घाला आता पप्पा जर देत मम्मीला अंड्याच नसत ती अंड्याचे अंड्याच नसते चार ती तीच चार पप्पाला चार काढलं नाही चार जास घे की पप्पाला बाबा बस ऋषी तू व्हिडिओ कर असं उभाच कर बघ आड बाड उभे तोंडासमोर ती होती खाली बघ उभे उभे तोंडासमोर खाऊ नको गा बस बस तू येत नाही तशी
इकडे बघू शकता भाजी झाली आहे तयार, म्हणजे की शिजत आहे। आणि हे आहे भाजी, आणि याच्यावर सुहानाचा पाव भाजी मसाला स्प्रिंकल करायचा। मिक्स आणि कोथिंबीर तर याला आता 5 मिनिट मंदाचेवर थोडं शिजू द्यायचं। हे गाईज, तर आता बघितलं असाल तुम्ही पूर्ण सेलिब्रेशन कसं झालं आमचं अॅनिव्हर्सरीचं। तर पप्पा तर कधी नाही ती सेलिब्रेशन करायला तयार झाले। तर ठीक आहे, चला बघा व्लॉग। आणि मी दाखवली आता भाजी तयार केलेली, तर ते पण शिजत आहे। आणि आता आम्ही जेवण इथे करू, मग ते पण दाखवते। तर कसं वाटलं आमचं सेलिब्रेशन तर नक्की सांगा। तर बाय, टाटा। हे गाईज, तर माझी पावभाजी झाली तयार। पप्पाने काय आणलं फोटो फोटो। बरं ठीक आहे, चला। तर मी आता माझी पावभाजी झाली आहे, तुम्हाला लुक दाखवते। खूप खूप मस्त झाले दिसण्याहून, आणि खाऊन पण माहिती नाही, मी खाऊन सांगते। आणि चला, हा असा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा सेलिब्रेशनचा। आमची फॅमिली, आम्ही मस्त छोटासा सेलिब्रेशन केला, तर नक्की नक्की सांगायला विसरू नका। तर चला मी दाखवते पावभाजी। गाईज, तर आता रात्रीचे 11:30 झालेत, आणि माझा सगळा व्लॉग शूट करून झालाय। आणि मी आता झोपणार आहे, सगळे झोपले तसे। आता मीच थोडं राहिले, मी एडिटिंग करत होते। तर एडिटिंग पण झालंय आणि झोपते आता, कारण मी पण खूप थकली आहे, म्हणजे झोप येईली आता। तर ठीक आहे, कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट्समध्ये। आणि हां, एक मेन सांगायचं राहिलं की खूप जणांना वाटत असेल की माझं लग्न आणखीन कसं नाही झालं, एंगेजमेंट होऊन खूप दिवस झाले। तर तुमच्या माहितीसाठी सांगते, लॉकडाऊन झालंय, आणि लॉकडाऊन झाल्यामुळं आमचं लग्न पोस्टपॉन झालंय। म्हणजेच जेव्हा कोरोना येते संपेल तेव्हा करू असं म्हटले। तर ठीक आहे, बघू जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला कळेलच, व्लॉग येतीलच। तर ठीक आहे, हा व्लॉग इथेच एंड करते। खूप मोठा व्लॉग झालाय, आणि सगळ्यांना गुड नाईट, सगळेजण मस्त झोपा, लॉकडाऊन एन्जॉय करा, आणि काय दुसरं काही नाही। तर ठीक आहे, बाय, टाटा, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स।